नमस्कार मित्रांनो, MPSC गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की दिनांक 6 जुलै रोजी जे आलेले आहे, जवळपास 50 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामध्ये सर्व प्रश्न हे कव्हर केलेले आहेत, त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि या व्हिडिओच्या सोबतच मी तुम्हाला GKचं इतरसुद्धा काय माहितीही देणार आहे. कदाचित ती माहिती आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. कदाचित जर एखाद्या जर माहितीमध्ये विसंगतता किंवा आपल्याला वेगळी आढळली तर कृपया कमेंट करून काय ते मला सांगायची आहे. धन्यवाद. आपण करूया व्हिडिओला सुरुवात. पहिला प्रश्न आहे की उच्च न्यायालयात न्यायाधीशांना शपथ कोण देतो? उच्च न्यायालयात न्यायाधीश जे असतात त्यांना शपथ कोण देतो? तर राज्यपाल. तर बऱ्याच मित्रांनो काही असं असते की काही जणांना प्रश्न हे वेगळे सुद्धा येत असतात, त्यामुळे तुम्ही हे घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न आहे की 2018 कोणत्या राज्यात सर्वाधिक प्रश्न पद्म पुरस्कार हे मिळाले? तर मित्रांनो, पद्म पुरस्काराचा व्हिडिओ आहे, तुम्ही लगेच याच्यानंतर काय आपल्याला अपलोड करणार आहे आणि तो सुद्धा काय आपल्याला पाहायचा आहे की लेटेस्ट महाराष्ट्राला किती कोणाला कोणत्या क्षेत्रात मिळले. जास्तीत जास्त अर्ध्या तासात मी अपलोड करणार आहे. अजून जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण त्याला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे तुम्हाला काय नोटिफिकेशनद्वारे बेल बटन दाबल्यानंतर काय तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, यामध्ये महाराष्ट्रासाठी 10 पुरस्कार मिळालेले आहेत आणि उत्तर प्रदेशसाठी सुद्धा 10 पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे आपल्याला ऑप्शनमध्ये जे जे असेल ते काय ऑप्शन आपल्याला लिहायचं आहे. एकूण 112 पुरस्काराचं वितरण हे झालेलं आहे 2018 साली, परंतु 2019 जाहीर होत असतात. आणि 4 पद्मविभूषण दिलेले आहेत, 14 पद्मभूषण दिलेले आहेत, असे एकूण उरलेले पद्मश्री असे एकूण किती 112 पुरस्कार का हे देण्यात आलेले आहेत. त्यातलं पद्मविभूषणमध्ये आपले महाराष्ट्रातले बळवंत पुरंदरे जे आहेत त्यांना काय मिळालेलं आहे. आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे की रेहकुरी अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर रेहकुरी अभयारण्य जे आहे ते काळवीट या प्राण्यासाठी काय अभयारण्य जे आहे प्रसिद्ध आहे. आणि याला काय हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे, काळवीटसाठी प्रसिद्ध आहे हा प्रश्न. आता यांनी प्रश्नाचं काय ते स्वरूप बदललेलं आहे. प्रश्न दुसरा आहे की रुस्तम 2 चाचणी कोठे घेण्यात आली? रुस्तम 2 चाचणी जी आहे ती 25 फेब्रुवारी 2018 रोजी काय घेण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण काय करंट अफेअर जे आहे ते 2018 आपल्याला सगळं पाठ करायचं आहे. 25 फेब्रुवारी 2018 रोजी काय रुस्तमची जी चाचणी आहे ते कलाकेरे या कर्नाटकच्या जिल्ह्यामध्ये काय घेण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी काय एअर टेस्टिंग रेंज आहे DRDOची. DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया, म्हणजे काय ज्याची जी DRDOची संस्था आहे ती कुठं बेंगलोर या ठिकाणी त्यांचं हेडक्वार्टर आहे. आणि हे जे रुस्तम 2 आहे हे एक ड्रोन आहे, भारताचं काय ड्रोन आहे. आणि ड्रोनची विशेषता काय की हे UAV आहे, म्हणजे UAV म्हणजे अनमॅन व्हेइकल आहे, अनमॅन एअर व्हेइकल म्हणजे काय मानवरहित विमान आहे रुस्तम, म्हणून याचं महत्त्व आहे. पुढचा प्रश्न आहे की स्टार्टअप सप्ताह कधीपासून सुरू करण्यात आलेला आहे? मित्रांनो, काही प्रश्नामध्ये विसंगती किंवा शब्दामध्ये जर आढळले तर आपण ते करायचं आहे. स्टार्टअप सप्ताह जो आहे तो 2015 तयार करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे राज्य माहिती आयोग निवड समितीचे अध्यक्ष कोण असतात? आपण याचा राज्य माहिती सर्व माहिती आयोग आणि त्यांची निवड समिती त्यांचा कार्यकाळ त्यांचं कोणकोण असते याचा व्हिडिओ बनवलेला आहे. तो सुद्धा हा व्हिडिओ टाकल्या 10 मिनिटात मी अपलोड करणार आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला नोटिफिकेशन मिळणं आवश्यक आहे. त्या व्हिडिओमध्ये मी सर्व भारताचे आणि सर्व महाराष्ट्राचे महत्त्वाचे आयोग आणि त्यांचे अध्यक्ष आताचे आणि त्यांना शपथ कोण देते त्यांचा कार्यकाल किती याचा व्हिडिओ तयार केलेला आहे, तो सुद्धा आपल्याला काय पाहायचा आहे. तर मुख्यमंत्री असतात. पुढचा प्रश्न आहे 12वा होळीला ग्रामीण भागात काय म्हणतात? तर होळीला ग्रामीण भागात काय म्हणतात शिमग्याचा सण. होळीला काय म्हणतात शिमगा म्हणतात, ज्या दिवशी काय सर्व लोक ते लाकडं वगैरे काय जाळत असतात. आणि दुसरा एक प्रश्न आता होळीबद्दलच की हा जो सॉरी दसऱ्याबद्दल तर दसरा महोत्सव कुठं साजरा करतात तर तो हिंगोलीत करतात. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र उच्च न्यायालयात न्यायाधीशांना शपथ कोण देते? तर महाराष्ट्राचे उच्च न्यायालय त्यांना शपथ कोण देते राज्यपाल. कदाचित त्यांचं वय विचारू शकतात तर त्यांचं वय किती असते 62 वर्षापर्यंत ते सेवा देऊ शकतात किंवा 5 वर्ष त्यांचं वय असते. आणि यांची नियुक्ती कोण करते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत, यांची नियुक्ती राज्यपाल करतात आणि ते मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने करतात. हा प्रश्नसुद्धा तुमचा या ठिकाणी कव्हर होणार आहे. आणि कदाचित अजून 23 तारखेपर्यंत एक्झाम आहे मित्रांनो, अजून 6 तारीख आहे, आजची 7 आहे, तर खूप सारे प्रश्नही येणार आहेत. त्यामुळे आपण चॅनलला अजूनही केलं नसेल तर करायचं आहे. महाराष्ट्र अधिकारी निगमच्या अध्यक्षाचे वय किती आहे? आता या ठिकाणी अधिकारी कायदा आहे का निगम आहे हे मला कळलं नाही, त्यामुळे मी जसा प्रश्न आहे तसा या ठिकाणी लिहून घेतलेला आहे. तर अधिकारी जे कायदा आहे त्यांचं जर असेल तर या ठिकाणी 65 वर्ष का त्यांचं वय आहे. पुढचा प्रश्न आहे अटल कृषी सोलर पंप योजना ही कशाशी निगडीत
नाही. आज या ठिकाणी सुद्धा प्रश्न कळू शकला नाही, तरी सुद्धा आपल्याला त्यांनी मुला ज्या मित्रांनी पाठवला त्याचं मी जसं तसं या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर त्यांनी LED लाईट, TV, चार्जर आणि फॅन. तर माझ्या हिशोबानं याच्यामध्ये काय TV हा काय ही काय ती योजना, त्यात TV नसणार आहे. कारण की जे सोलर आहे त्याच्यामध्ये लाईटसुद्धा चालू शकतो, चार्जिंग करणं आवश्यक आहे. कारण की मोबाईलशिवाय जे भारताची किंवा जगाची क्रांती होणार नाही. आणि फॅन हे अशा गोष्टी आहेत. तर यातलं काय उत्तर आपण ते सांगायचं आहे मला, काही यातलं काही कळलं नाही आहे. पुढचा प्रश्न आहे की गणिताबद्दल संभाव्यता, वयवारी, नफा तोटा, काळकाम, वेग इत्यादी विचारलेला आहे. पुढचा भाग पाहूया, राष्ट्रपती राज्यपाल यांना कोणत्या कलमाद्वारे अध्यादेश काढता येतो. तर राष्ट्रपती जे आहे ते 123 कलम जे आहे त्याच्याद्वारे काय अध्यादेश काढतात, आणि आपले जे राज्यपाल आहे ते 213 या कलमाद्वारे का अध्यादेश काढतात. तर अध्यादेश कशासाठी काढतात, तर अध्यादेश याच्यासाठी काढतात की ज्यावेळेस संसदेचं किंवा आपल्या विधिमंडळाचं अधिवेशन चालू नसते आणि अशा वेळेस तातडीची गरज किंवा एखादा वट अध्यादेश म्हणजे वटहुकूम, वटहुकूम काढण्याची काढण्याची आवश्यकता पडते. तर त्यावेळेस काय ते काढायचं काम कोण करतात, तर ते राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे काय करतात. या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो 50 प्रश्न घेणार आहे जे आलेले आहेत ते आपण शेवटपर्यंत व्हिडिओ हा पाहायचा आहे. कृपा करून व्हिडिओ सोडून जाऊ नका. पोखरण अणुचाचणीप्रमाणे 2018 कोठे अणुचाचणी झाली, तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन काय होते ते माहीत नाही, परंतु 2018 काय उत्तर कोरिया या ठिकाणी काय अणुचाचणी ही घेण्यात आलेली आहे. उत्तर कोरियाचे तानाशाह कोण आपल्याला माहिती आहे, किंग जॉन हे काय तिथले आहेत. तर उत्तर कोरिया या ठिकाणी झाली जरी आहे. भारतामध्ये ज्या अणुचाचण्या झालेल्या आहेत, सगळ्यात पहिली अणुचाचणी भारतामध्ये झालेली आहे 1974 साली आणि दुसरी झाली होती 1998 साली, ही घेतली होती इंदिरा गांधी की पहिल्या ज्या देशाच्या महिला पंतप्रधान आहेत त्यांनी एवढी पॉवर दाखवली होती. आणि त्या महिला असूनसुद्धा त्यांनी काय पहिली अणुचाचणी घेतली होती. त्याच्यानंतर 20 वर्ष काय आपल्याला खूप सारं बॅन आणि बंदीचा काय परिणाम भोगावे लागले. नंतर काही दिवस गेल्यानंतर आपले अटल बिहारी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यांनी सुद्धा काय अशीच एक अणुचाचणी घेतली होती. पोखरण 1, याला पोखरण 1 नाव आहे आणि याला पोखरण 2 नाव आहे. याचं जे कोट नेम होतं ते स्माइलिंग बुद्धा आणि दुसऱ्याचं होतं बुद्ध म्हणजे बुद्ध हसला असं त्याचं कोट नेम होतं. पुढचा प्रश्न आहे विज्ञानवरचा आलेला आहे की गलगंड हा आजार कशामुळे होतो. गलगंड हा आजार जो आहे तो आयडिनची कमतरता किंवा मिठाची जी कमतरता त्याच्यामुळे होते. आणि त्याच्यामुळे काय गळ्याला असा मोठा गळा फुगलेला असतो. तुम्ही जर फोटोमध्ये जर पाहिलं असेल तर मोठा गळा असा फुगलेला असतो त्या ठिकाणी, त्याला गलगंड असा काय आजार होतो. पुढचा प्रश्न आहे 2018 विष्णू सहिष्णुता संमेलन कोठे झाले होते किंवा भरले होते. तर मित्रांनो मांगी तुंगी या ठिकाणी काय 2018 विष्णू जे आहे संमेलन ते काय भरलं होतं. आणि हा प्रश्न जो आहे तो दररोज रिपीट होत आहे. आणि दुसरा एक प्रश्न आहे की 6वे एव्हिएशन संमेलन कुठं भरलं, तर ते काय मुंबईला भरलं होतं. तो प्रश्नसुद्धा काय आपला नेहमी रिपीट होत आहे. आपण जर पहिल्यांदाच या यूट्यूब चॅनलला आले असेल तर आपण काय सबस्क्राईब करा, म्हणजे आपले सर्व प्रश्न काय कळून जातील. तर हे भरलं होतं नाशिक या ठिकाणी. तर मांगीतुंगी या ठिकाणी का भरलं होतं, या ठिकाणी जैन धर्माचे जे तीर्थंकर आहेत ऋषभदेव यांची सर्वात मोठी 108 फूट उंचाची काय मूर्ती त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे. आणि त्या ठिकाणी काय म्हणून ते संमेलन भरलं होतं. पुढचा प्रश्न आहे की लोकसेवा हक्क कायद्याचे मुख्य आयुक्त कोण आहेत. तर आपल्याला माहिती आहे की कोण आहेत, ते स्वाधीन क्षत्रिय हे काय आणि विशेषतः हे पहिले आयुक्त आहेत. तर आयुक्तांचा व्हिडिओ मी तयार केलेला आहे, तो आपण जरूर पाहायचा आहे. पहिली कापड गिरणीची स्थापना कधी करण्यात आली, तर पहिल्या कापड गिरणीची जी स्थापना आहे ती 1853 किंवा 1854, जे पण ऑप्शन असेल त्यापैकी 1853 आपल्याला निवडायचं आहे. कारण की सकाळच्या शिफ्टमध्ये ज्यांनी केव्हा स्थापन करण्यात आली हा प्रश्न विचारला होता. आणि ती कोण स्थापन केली, तर ती कावसजी नानाभाई दावर. कावसजी दानाभाई नावर हा जो प्रश्न आहे हा अशी कुठलीच परीक्षा नाही की त्या ठिकाणी आलेला नाही. कारण की ही पहिली आहे ना, पूर्ण भारताचा जो बिझनेस आहे तो सर्वात मोठा बिझनेस कोणता आहे, तर कापड उद्योग. शेती उद्योगानंतर कापड उद्योग हा सर्वात मोठा बिझनेस आहे. त्यामुळे काय त्या ठिकाणी आपण तो प्रश्न नेहमी येत राहतो. आणि ते कुठे स्थापन झाली, ती मुंबई या ठिकाणी. आणि मुंबईचंच पुढे गिरणगाव आणि गिरगाव चौपाटी म्हणजे काय ते तयार झालंय. पुढचा प्रश्न आहे की इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य कशामुळे निर्माण होतो. तर इंद्रधनुष्य हा जो आहे तो प्रकाशामुळे निर्माण होतो. प्रकाशाचं काय अपस्करण, अपवर्तन आणि परावर्तन या तिन्ही क्रिया त्या ठिकाणी काय होतात. या तिन्ही ठिकाणी ज्या क्रिया त्या निर्माण म्हणजे होतात त्यामुळे काय प्रकाशाचं काय परावर्तन होऊन अपवर्तन आणि अपस्करण होऊन काय इंद्रधनुष्य निर्माण होतात. इंद्रधनुष्यला काय इंग्लिशमध्ये रेनबो असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र अधिकारी निगमच्या अध्यक्षाचे वय किती. प्रश्न परत एकदा जसा आहे तसाच मी लिहिलेला आहे त्यामुळे आपण समजून घ्यायचा आहे.
महाराष्ट्र अधिकारी निगम किंवा कुठले जरी आयुक्त आहेत, फक्त यांचे जे निवृत्ती वय आहे ते किती 65 वर्षे आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्ती वय आहे 62, सॉरी उच्च न्यायालयाचं आहे 62 वर्ष आणि सर्वोच्च न्यायालयाचं आहे 65 वर्ष. फक्त एकाच यांचं जे निवृत्ती वय आहे ते आहे 70 वर्ष. ते मानवी हक्क आयोगाचे जे अध्यक्ष असतात भारताचे, त्यांचं 70 वर्षापर्यंत त्यांना चालतं आहे. पुढचा प्रश्न आहे, 2019 बाबासाहेब पुरंदर यांना कोणत्या क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे? तर तो पुरस्कार दिलेला आहे, पद्मविभूषण त्यांना मिळालेला आहे आणि तो दिलेला आहे कला, साहित्य किंवा सेवा या क्षेत्रासाठी. सर्व जे खाली जे तुम्हाला असं छोटंसं बटन दिसेल या ठिकाणी काय डिस्क्रिप्शन आहे आणि त्या डिस्क्रिप्शनमध्ये काय तुम्हाला प्लेलिस्ट दिलेली आहे, त्यामध्ये सर्व पद्म पुरस्कार किंवा माहिती आयोगाचे अध्यक्ष किंवा इतर परीक्षा म्हणजे मागील आलेले व्हिडिओ याची सगळ्या लिंक दिलेली आहेत, ते आपण पाहायचे आहेत. पुढचा प्रश्न हा तर मला समजू शकला नाही आहे, खेलो इंडिया अंडर 17 या खेळ प्रकारात एका मुलीला स्विमिंगच्या कोणत्या प्रकारात गोल्ड मेडल मिळाले नाही? म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी तुम्हाला 4 मुलींचे नाव दिली असतील आणि त्यापैकी एक जी आहे तिला गोल्ड मेडल मिळालं नाही किंवा कदाचित ती दुसऱ्या खेळाची संबंधित असेल, ती तुम्हाला काय निवडायची होती. तर खेलो इंडिया ही जी स्पर्धा ही कुठे भरली होती, ही पुणे या ठिकाणी काय भरली होती, पुणे या ठिकाणी बालेवाडी या ठिकाणी भरली होती. पुढचा प्रश्न होता की अपर्णा पोपट हे आपल्या बॅडमिंटनपटू आहेत आणि त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहे, आपल्याला त्यांना काय बॅडमिंटन या खेळाशी काय संबंधित आहेत. बॅडमिंटन खेळाशी संबंधित अजून भारताचं कोण आहे, तर ती स्टार खेळाडू PV सिंधू आहे. कदाचित आपण विसर पडू नका देऊ, ही काय PV सिंधू ही सुद्धा काय बॅडमिंटनपटू आहे. पुढचा प्रश्न होता मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न आपण घेतलेले आहे, कालचे आलेला एकही प्रश्न आपण जीकेचा किंवा आपण सोडलेला नाही आहे. RTI अधिनियम 2005 घटनेच्या कोणत्या भागात तरतूद आहे? जो RTI अधिनियम आहे तो 2005 आहे, तो कोणत्या भागात आहे, तर तो आहे भाग 3 मध्ये. भाग 3 मध्ये का, की त्या ठिकाणी मूलभूत हक्क किंवा मूलभूत अधिकार जे आपल्याला दिलेले आहेत त्या मूलभूत अधिकारामध्ये काय आपल्याला माहितीचा अधिकार सुद्धा काय हा येत आहे. आणि भाग 3 मध्ये काय मूलभूत हक्क हे दिलेले आहे, कलम 12 ते 35 पर्यंत आपल्याला दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे की भारतात फिनटेक धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य आहे? आता वास्तविक पद फिनटेकचा अर्थ काय होतो, की फायनान्शियल, आणि टेकचा अर्थ होतो टेक्नॉलॉजी, फायनान्शियल टेक्नॉलॉजी. तर याचं काय हे जे राज्य आहे, पहिलं राज्य आहे, भारतातलं पहिलं राज्य असं आहे की जे फिनटेक धोरण जाहीर करणार आहे. तर मित्रांनो, मी एक भारतातील पहिले राज्य किंवा पहिलं गाव पहिला देश असे 2 व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, आपण ते कृपा करून पाहायचे आहेत. त्याची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे किंवा आपलं ग्रुपवर आहे त्याच्यावरसुद्धा मी काय टाकणार आहे. पुढचा प्रश्न आहे की ICC 2020 महिला जो विश्वकप आहे 2018 झालेला, त्याची कर्णधार कोण होतं? तर त्याचं जे कर्णधार कोण आहे ते हरमप्रीत कौर काही त्याची कर्णधार होती. सध्या मित्रांनो वर्ल्ड कप चालू आहे, त्याचे सुद्धा कदाचित प्रश्न आपल्याला येऊ शकतात, त्याचा सुद्धा काय आपण थोडाफार अभ्यास काय करून ठेवा, कोणता आहे, कितवा आहे आणि कोणत्या देशामध्ये चालू आहे. पुढचा प्रश्न आहे की रक्तामध्ये जे घटक आहेत त्यातलं O2 चं वहन कोण करतं? तर रक्तामध्ये काय असते, हिमोग्लोबिन असते आणि हिमोग्लोबिनचं जे वहन आहे ते कोण करते, ते RBC करते. RBC म्हणजे रेड ब्लड सेल, म्हणजे लाल रक्तवाहिन्या ज्या आहेत काय त्या ऑक्सिजनचं काय वहन करतात. पुढचा प्रश्न असा होता की खालीलपैकी कोणता वायू हा ओझोन थर कमी करण्यास जबाबदार नाही, किंवा कोणता वायू हा ओझोन थरास नष्ट करतो असा कसा प्रश्न होता ते माहीत नाही, परंतु या ठिकाणी तुम्हाला सांगतो की CFC जे आहेत हे CFC काय हे ओझोन थर नष्ट करण्यासाठी कारणीभूत आहेत. क्लोरोफ्लोरोकार्बन काय हे कारणीभूत आहेत की ओझोन थर कमी करण्यास, आणि कमी कोण करत नाही तर ऑक्सिजन करत नाही. आता ओझोन थर त्याच्यामध्ये काय मुख्यतः मिथेन वायूसुद्धा काय आहे, तर ओझोनचा थर काय करतो की जे सूर्याचे किरण आहेत ते आपल्या शरीरावर पडण्याच्या अगोदर काय या थरामध्ये येतात, आणि हा हे जे किरण काय याची जी तीव्रता आहे ती जी जास्त तीव्रता असते ती तीव्रता काय हे ओझोन थर काय आपल्याला कमी करते, म्हणून काय आपल्याला कर्करोग होत नाही. जर सूर्याचे डायरेक्ट जर किरण आपण जर अंगावर घेतले किंवा आपण जर सूर्याकडे सध्या जर जायला निघलो तर आपण त्या सूर्याच्या उष्णतेच्या अगोदरच जे आहे ते ओझोन थर जो आहे तो 16 ते 20 किलोमीटरच्या जवळपास आहे. आपण 20 किलोमीटरच्या वर जर गेलो आणि जर आपल्या अंगात जर ते व्यवस्थित जर शस्त्र नसले
किंवा कपडे नसले तर का आपण सूर्याच्या अगोदर जाण्याच्या अगोदरच का आपण मरून जाऊ, कारण की त्या सूर्याच्या किरणापासून काय कर्करोग होतो। पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य किंवा अध्यक्ष असतात यांचा कालावधी किती आहे, नाही सॉरी किती कालावधीसाठी नेमणूक केली जाते, तर ते काय 5 वर्ष किंवा 65 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी काय ही त्यांची नेमणूक केली जाते, म्हणजे किती 5 वर्षासाठी आणि त्यांच्या वयाच्या 65 वर्षापेक्षा कमीसाठी नेमणूक केल्या जाते। पुढचा प्रश्न असा आला होता की सूर्यमालिकेतील ऊर्जेचा उगम सॉरी सूर्य सूर्याचा जो ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा उगम कशा प्रकारे होतो, तर सूर्याचा जो उगम आहे किंवा उष्णतेचा ऊर्जा आहे किंवा उष्णता किंवा ऊर्जेचा उगम कशामुळे होते, तर तो केंद्रकीय संमेलन या प्रकारे काय होतो, आणि केंद्रकीय संमेलन या प्रकारेच काय हायड्रोजन बॉम्बसुद्धा काय तयार करण्यात येतात। तर नुकतीच जे उत्तर कोरियानं चाचणी केली ती हायड्रोजन बॉम्बची चाचणी केलेली आहे, आणि हायड्रोजन बॉम्ब जो आहे तो अणूपेक्षा जवळपास 10 पट काय जास्त मारक असतो, अणुबॉम्बपेक्षा 10 पट। आणि या ठिकाणी हायड्रोजन केंद्रकीय संमेलनाद्वारे काय सूर्याची ऊर्जा निर्माण होते आणि हायड्रोजन बॉम्बसुद्धा काय निर्माण होतो, आणि सूर्याचं जे संमेलन आणि विखंडन सूर्याचं जे विखंडन आहे त्या विखंडनापासून काय अणुबॉम्ब तयार करतात, तर संमेलनापासून काय तयार करतात, ज्यावेळी 2-1 येतात त्यावेळेस सूर्याची ऊर्जा तयार होते आणि हायड्रोजन बॉम्बसुद्धा तयार होतो, परंतु एका बॉम्बचे एका याचे जर अणूचे 3 अणू झाले तर त्यानं काय अणुऊर्जा निर्माण होते, ज्यावेळेस स्फोट होतो त्यावेळेस काय ते अणूचं विखंडन होते आणि त्या ठिकाणी स्फोट होतो। पुढचा प्रश्न आहे की चंद्र दिनदर्शिकेमध्ये एका मुहूर्तामध्ये समाविष्ट असतात, आता हा प्रश्न याचे ऑप्शन मला कळू न शकल्यामुळे मी फक्त आपल्याला माहितीसाठी या ठिकाणी दिलेला आहे, आपल्याला जर माहीत असेल तर कदाचित आपण कमेंटमध्ये द्यायचं आहे। पुढचा प्रश्न आहे अकबर मनसबदारीमध्ये किती व्यक्तीला घोडदळ ठेवण्याची गरज आहे, तर मित्रांनो अकबर मनसबदारी हे जे पद आहे याच्यामध्ये साधारणतः 1000 पेक्षा जर यांनी 2 मनसबदाराचे यांनी 2 भाग केले, 1000 पेक्षा कमी असतील त्यांना काय त्यांनी अमीर म्हटलेला आहे आणि 1000 पेक्षा जास्त त्यांना काय अमीरल कबीर म्हटलेलं आहे, आणि 5000 पेक्षा जास्त आहे त्यांना काय अमीर उमरा असं म्हटलेलं आहे। तर महत्त्वाची जी मनसबदारी पद्धत आहे ती भारतात आलेली आहे मंगोलिया या देशाकडून, आणि अकबरानं काय तिचं काय चांगलं पालन किंवा तिचा काय उपयोग करून घेतलेला आहे। अकबराकडे जवळपास 66 काय मनसबदार होते। मित्रांनो कधी उच्चारामध्ये किंवा कधी लिहिण्यामध्ये चूक होत असेल ते काय आपण समजून घ्यायची आणि मला माफ करायचं आहे, किंवा आपण निदर्शनास आणून काय सूचना करायची आहे। पुढचा प्रश्न आहे बंजर ही नदी जी आहे ही कोणत्या नदीची उपनदी आहे, तर बंजर ही जी नदी आहे ही नर्मदा नदीची उपनदी आहे। नर्मदा नदीची लांबी आपल्याला माहीत आहे 724 किलोमीटर आहे आणि 54 किलोमीटर ती किती महाराष्ट्रामध्ये आहे, महाराष्ट्र आणि धुळे महाराष्ट्राच्या धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्याच्या सॉरी धुळे जिल्ह्याला काय ती बॉर्डर करून जात आहे, अवनी अमरकंटक या ठिकाणी तिचा काय उगम झालेला आहे, आणि नर्मदा नदीवरच कोणतं सरदार सरोवर बांधलेलं आहे, आपल्याला माहिती आहे सरदार सरोवर नर्मदा सागर सरोवर असं सुद्धा काय त्याचं नाव आहे, आणि त्याच ठिकाणी आपले जे आहेत युनिटी स्टॅच्यू ऑफ युनिटी की हा जगातील सर्वात उंच जो पुतळा आहे तो काय त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे, आणि नर्मदा बचाव आंदोलनाचे जे नेते आहेत ते मेघा पाटकर हे सुद्धा आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न आहे 39वा, पूर्ण टोटल जवळपास 50 ते 60 प्रश्न आहेत, व्यवसाय सुलभीकरण कोणते राज्य प्रथम आहे, व्यवसाय सुलभीकरणला काय म्हणतात इंग्लिशमध्ये इज डुईंग बिझनेसमध्ये कोणत्या राज्याचा पहिला क्रमांक आला, तर तो आलेला आहे आंध्र प्रदेश। तर इज डुईंग बिझनेस म्हणजे काय की त्यांना ताबडतोब वीज कनेक्शन भेटणं, ताबडतोब पाणी भेटणं, ताबडतोब सर्व परमिशन भेटणं आणि पैसे जागा मजूर सगळ्या गोष्टी भेटणं, तर याच्यामध्ये सर्वात जास्त जो राज्य मदत करेल त्या राज्याला काय क्रमांक दिला जातो, तर त्यामध्ये क्रमांक आलेला आंध्र प्रदेशचा, दुसरा क्रमांक आहे महाराष्ट्र, तिसरा आहे दिल्ली, आणि या क्रमांकानुसारच काय बिझनेसमॅन ठरवतात की त्यांना कुठल्या राज्यामध्ये बिझनेस करायला परवडेल। पुढचा प्रश्न आहे 2005 RTI कायदा कोणाला लागू नये, मी मगाच सांगितलं की RTI जो 2005 आहे हा जो कायदा आहे जम्मू आणि काश्मीर या राज्याला काय लागू नये, त्याचं कारण असं की त्या ठिकाणी 370 कलम आहे आणि त्या 370 कलमानुसार त्यांची घटनासुद्धा वेगळी आहे, त्यांचा झेंडासुद्धा वेगळा आहे, आणि त्या ठिकाणी बऱ्याचशा ज्या गोष्टी आहे माहिती अधिकार कायदा किंवा असे खूप सारे कायदे आहेत त्या ठिकाणी काय लागू नाही आहेत। महत्त्वाचं म्हणजे काय त्यांना जे आहे ते 370 कलम पाकिस्तान
आणि भारत यावेळेस हे झालं होतं, त्यावेळेस ते काय भारतात सामील झालं होतं आणि त्यावेळेस थोड्या दिवसासाठी काय ते कलम लागू केलं होतं, परंतु अजूनही काय आपण ते कलम काढू शकलो नाही. आणि महाराष्ट्रासाठी कलम जे आहे ते आहे 371. महाराष्ट्रासाठी सुद्धा काही भारताचे जे राष्ट्रपती आहेत ते काही राज्यांना विशिष्ट सवलत किंवा सेवा देण्यासाठी जे कलम आहे 370 किंवा 371 यांचा उपयोग करतात आणि त्यामध्ये काय त्यांचं सवर्गीकरणमध्ये समाविष्ट करतात. पुढचा प्रश्न आहे की नैसर्गिक यातला अनैसर्गिक स्रोत म्हणजे कोणता स्रोत जो आहे की जो नैसर्गिक नाही तो आपल्याला ओळखायचा आहे. आपल्याला ऑप्शन साधारणतः असे होते त्या ठिकाणी, हवा होतं, प्राणी पाणी होतं, वीज होतं, बर्फ किंवा जमीन, या चार या पाचपैकी चार होते, परंतु त्याचं जे उत्तर आहे ते वीज. ही जी वीज आहे आपण जी तयार करतो ही काय नैसर्गिक स्रोत नाही आहे, हा स्रोत काय आपण तयार केलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह कधी साजरा केला जाणार आहे किंवा केला गेला. आता याच्यामध्ये सुद्धा संदिग्धता आहे. तर जो महाराष्ट्राचा 2018चा स्टार्टअप सप्ताह आहे तो झाला होता जुलै महिन्यामध्ये आणि या 2019चा स्टार्टअप सप्ताह जो आहे तो झालेला आहे 29 ते 21 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या दिवसामध्ये काय झालेला आहे. तर मित्रांनो, स्टार्टअप सप्ताह जो असतो याच्यामध्ये काय की सगळे स्टार्टअपवाले एका ठिकाणी येतात आणि त्या ठिकाणी बिझनेसमॅनसुद्धा येतात, एकमेकांचे आयडिया किंवा शेअर देवाणघेवाण करतात आणि त्या ठिकाणी काय त्याचं तयार होतं आहे. पुढचा प्रश्न आहे, सुप्रीम कोर्ट न्यायालयातील किंवा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नियुक्ती कोण करते. तर त्यांची नियुक्ती कोण आहे, भारताचे राष्ट्रपती हे काय पंतप्रधान यांच्या सल्ल्याने काय करतात आणि यांची नियुक्ती करण्यासाठी एक कॉलेजियम नावाची पद्धत आहे. त्याचे जे अध्यक्ष कोण असतात, तर त्यांचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे अध्यक्ष असतात. आता सर्वोच्च न्यायालयाचा या ठिकाणी उल्लेख आलाच तर तुम्हाला सांगतो की यांचं निवृत्तीचं वय जे आहे सरन्यायाधीश यांचं किती 65 वर्षे असते आणि जे महाराष्ट्राचे उच्च न्यायाधीश आहेत यांचं वय किती 62 वर्षे असते. यांचं जे नियुक्ती आहे भारताचे राष्ट्रपती करतात, महाराष्ट्र यांना काय राज्यपाल करतात. पुढचे मराठीचे प्रश्न बघूया, पृथ्वी सूर्याभोवती फिरते यातील आपल्याला कर्म ओळखायचं आहे. यातील कर्म आहे पृथ्वी सूर्याभोवती फिरते, यातील जे कर्म आहे ते आहे सूर्य कारण फिरणारी कोण, तर पृथ्वी. असं जर आपण प्रश्न विचारला तर उत्तर येते पृथ्वी आणि कर्म येते सूर्य. खापर फोडणे म्हणजे काय, तर दोष देणे, आपलं जे आहे ते दोष दुसऱ्यावर देणे, याला काय म्हणतात खापर फोडणे. तुमच्या ज्यानं चूक झाली तरी काय दुसऱ्याला दोषी ठरवणे त्याला काय म्हणतात खापर फोडणे. एकाच आईच्या पोटी जन्म घेले म्हणजे काय सहोदर, त्याला काय म्हणतात एकाच उदरातून जन्मलेला काय सहोदर म्हणतात. हृदयाला पाजर फुटणे म्हणजे काय दया येणे, काळजी वाटणे किंवा कनवळा येणे. आता एखादा जर गरीब मुलगा असेल, तू उपाशी असेल, उन्हात जर फिरत असेल तर आपल्याला का दया येतो, त्याला म्हणतात काय हृदयाला पाजर फुटणे. खूप कष्ट करणे, याला काय मेहनत करणे किंवा जीवाची पर्वा न करणे. पुढचा शब्द आहे कपडा, कपडा म्हणजे काय वस्त्र. पुढचं आहे की मराठीमध्ये विचारलं की एका माळेचे मणी, एका माळेचे मणी म्हणजे काय सगळ्याचा स्वभाव काय हा सारखाच असणे. आपण म्हणतो ना सगळे एकाच माळेचे मणी आहेत म्हणजे काय आपण एखाद्याला जर त्याची चूक दुसऱ्याला जर सांगायला गेलो तर नेमकं तो सुद्धा तसाच असतो, मग त्यामुळे चूक सांगून काय फायदा नसतो. म्हणजे काय सगळ्यांचा स्वभाव काय सारखाच असणे किंवा सारखाच असणे. बिनभाड्याचं घर हे तर तुम्हाला कोणाला सांगायची आवश्यकता नाही, बिनभाड्याचं बरोबर म्हणजे काय तुरुंग. मुलीने कुत्र्याला मारले यातील कर्म ओळखायचं आहे. मुलीने कोणाला मारले, कुत्र्याला मारले, तर मारणारी कोण असा जर प्रश्न केला तर करता मिळतो. मारणारी कोण, तर मुलगी. आणि कोणाला मारले, तर कुत्र्याला. कुत्रा काय या ठिकाणी कर्म झालेला आहे. पुढचा शब्द आहे गुणहीन समास. गुणहीन हा शब्द दिलेला आहे आपल्याला कमेंटमध्ये, याचं काय गुणहीनचं काय समास कोणता आहे तो आपल्याला सांगायचा आहे. तर मित्रांनो, आता 6 जुलैचे काही जे आहे सकाळच्या शिफ्टचे काही प्रश्न आहेत ते आपण घेऊया. मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे, सुनील अरोरा. मुख्य माहिती आयुक्त भारत. पहिले माहिती आयुक्त आहेत सुरेश जोशी महाराष्ट्राचे आणि भारताचे आहेत माहिती आयुक्त सुधीर भार्गव. निवडणूक आयुक्त आहेत भारताचे सुनील अरोरा आणि माहिती आयुक्त आहेत सुधीर भार्गव. दुसरा प्रश्न आहे, अरविंद गुप्ता यांना पद्मश्री कोणत्या क्षेत्रामध्ये मिळाला. तर त्यांनी काय खेळत आहे, खेळणी तयार केले आहे, खेळण्याचे ते जनक आहेत. खेलरत्न पुरस्कार विचारला होता विराट कोहली आणि मीराबाई चानू यांना काय भेटलेला आहे. विद्युत चुंबकीयचा जो गाभा आहे तो विद्युत चुंबकाचा गाभा कशाने तयार करतात, तर ऑप्शन होतं मऊ पोलाद, लोह, मॅग्नेशियम, मॅग्नीज. तर काय नवीन तयार करायचं असेल तर त्याला काय पोलाद वापरतात. US एव्हिएशन संमेलन
हे काय नेहमी आपल्याला विचारतात, हे काय 18वं भरलं होतं वॉशिंग्टनमध्ये, आणि जर भारतातलं असेल, जर ऑप्शन असेल तर त्या ठिकाणी काय मुंबईला भरलं होतं. लोकसेवा हक्क आयुक्त जे आहेत यांचा कार्यकाळ किती, 5 वर्षे किंवा 65 वर्षे असतो. जे नक्की उत्तर देईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.